नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 5 नोव्हेंबरला मतदान होणार असून येथे राजकीय हालचाली आणि प्रचाराला वेग आला आहे. मात्र ही ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकून भाजप बाजी मारणार असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र खारपाटील यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच चिरनेर ग्रामपंचायत भाजपकडे येणार असल्याचे मत भाजपचे अनुभवी कार्यकर्ते समीर खारपाटील, सागर खारपाटील, करण पाटील, प्रकाश गोंधळी, संजय गोंधळी, संताजी गोंधळी, सुशांत पाटील, स्वप्नील पाटील, माजी उपसरपंच प्रियांका पाटील, संदीप गोंधळी, अनिकेत गोंधळी, सुजित पाटील, स्वप्नील खारपाटील, नमस्ते मोकल, योगेश खारपाटील, जयेश खारपाटील तसेच भाजपचे अन्य कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. चिरनेर गावाची एकूण 9,500 इतकी लोकसंख्या असलेल्या चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या 5 प्रभागात 4,840 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते जोरदार काम करताना दिसत आहेत. यावेळी भाजपचे थेट सरपंचपदाचे उमेदवार प्रतीक गोंधळी यांच्याशी प्रचारादरम्यान संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर अनेक विकासकामांची पूर्तता आणि विविध नाविन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, शेकाप, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार मयूर खरत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या अर्धांगिनी सोनिया मयूर खरत यांच्या मागील 5 वर्षांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात दिघोडे ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांना अधिकाधिक प्राधान्य दिले असून महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी प्राप्त होण्याचे संकेत मिळत आहेत. दिघोडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचासह एकूण 11 सदस्यांच्या निवडीसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी निवडणूक होत आहे. दिघोडे येथे भाजप, शिवसेना, शेकापक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीसमोर काँग्रेस शेकाप आघाडी अशी लढत होत आहे. या निवडणुकीसाठी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्षपदी सुमित झुंजारराव, महिला मोर्चा शहर अध्यक्षपदी राजश्री वावेकर तर प्रीतम म्हात्रे यांची पनवेल शहर मंडळ उपाध्यक्ष आणि रुपेश नागवेकर यांची पनवेल शहर चिटणीसपदी निवड झाली आहे. त्याबद्दल या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सोमवारी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, रुचिता लोंढे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमेय देशमुख, प्रवीण मोरबाळे, विजय शिंदे, सागर मेहर, स्वरूप वाणी, महेंद्र वावेकर, यमुना प्रकाशन, अनिता रणदिवे, सोनू चिखलेकर, यशोदा कोळी, मनीषा बागुळ यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. भारताची यशस्वी चंद्रयान मोहीम जगभरात डंका वाजवला. देशाभिमान जागवणाऱ्या या मोहिमेतील विक्रम लँडरची हुबेहूब प्रतिकृती पनवेलमधील ओरियन मॉलमध्ये अवतरली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ओरियन मॉलने यावर्षी ही नवीन थीम साकारली आहे. यावर्षी मॉल प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपली जाते. मागील वर्षी साकारलेली INS विक्रमची प्रतिकृती पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी मॉलला भेट दिली होती. नागरिकांचा प्रतिसाद पाहता तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हीच प्रतिकृती मंत्रालयात प्रदर्शनासाठी ठेवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विक्रांत लँडरची प्रतिकृती दिवाळीचे विशेष आकर्षण असणार असल्याची माहिती ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी दिली आहे. दिवाळीनिमित्त संपूर्ण ओरियन मॉलला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मानपाडा परिसरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी कसोशीने तपास करून दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे इतर चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचीही उकल होण्याची शक्यता आहे. प्राथमिक शिक्षक रवी सोन्या गवळी हे मानपाडा रोडवर मॉर्निंग वॉक करत डीमार्टसमोरील रोडवर दुचाकीवरील 2 अनोळखी चोरट्यांनी गवळी यांच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून त्यांना जखमी करून पळून गेले होते. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मानपाडा पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून तसेच तांत्रिक माहिती मिळवली असता हे आरोपी नवी मुंबई तळोजा मार्गे डोंबिवलीकडे येत असल्याचे समजताच मानपाडा पोलिसांनी निसर्ग हॉटेलसमोरील रोडवर साध्या वेशात 3 ठिकाणी सापळा रचत त्यांना ताब्यात घेतले. वारिस मिराज खान आणि मोहम्मद जाफर कुरेशी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी कल्याण, कोळसेवाडी आणि डोंबिवली परिसरात चेन स्नॅचिंगचे 8 गुन्हे तसेच दुचाकी चोरीचा 1 गुन्हा केल्याची पोलिसांकडे कबुली दिली आहे. सेंट जोसेफ CBSE हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सानिया अकबर सय्यद या 12वी सायन्सच्या विद्यार्थिनीला गंभीर स्वरूपाची जखम झाली आहे. त्यानंतर तिचे वडील तथा भाजप अल्पसंख्याक सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी त्वरित महाविद्यालयात धाव घेत या शिक्षण संस्थेच्या क्रियाशीलतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचप्रमाणे त्यांनी याबाबत पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देखील अवगत केले आहे. याबाबत सय्यद अकबर यांनी दिलेल्या माहितीनुसार रायन इंटरनॅशनल संचालित सेंट जोसेफ CBSE हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणारी त्यांची मुलगी सानिया अकबर सय्यद विद्यार्थिनीला शारीरिक शिक्षण प्रकाराचा फारसा अनुभव नसलेल्या एका शिक्षिकेने फरशीवर रनिंग करण्यास भाग पाडले. विद्यार्थिनीच्या अस्थमा या व्याधीची मुख्याध्यापकांना तसेच संबंधित शिक्षकांना यापूर्वी कल्पना दिलेली होती. स्वतः विद्यार्थिनी मी अस्थमा पेशंट असून दमछाक होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज करत नाही असे वारंवार समजावून सांगत होती. तिचे कुठलेही न ऐकता धावण्याचा सराव शिक्षिकेने सुरूच ठेवला. शिट्ट्यांवर शिट्ट्या मारत तिला धावण्यास भाग पाडले. फरशीवर धावत असताना ही विद्यार्थिनी पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी शिक्षण मंत्र्यांकडेही याबाबत तक्रार केली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार सिडको महामंडळाचे आयोजित करण्यात आलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ 30 ऑक्टोबर रोजी झाला. केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान सिडकोमध्ये दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची भ्रष्टाचाराला विरोध करा, देशासाठी समर्पित रहा ही संकल्पना आहे. यावेळी सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, शांतनु गोयल, डॉ कैलास शिंदे, मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, व्यवस्थापक फैयाज खान आणि सिडको एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष विनोद पाटील यासह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सप्ताहामध्ये भ्रष्टाचाराला विरोध करा, देशासाठी समर्पित रहा या विषयावर सिडकोतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता निबंध लेखन स्पर्धा आणि घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुरुड तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा जोर भलताच रंग धरू लागला आहे. दरम्यान मिठेखार ग्रामपंचायतीचे थेट सरपंच उमेदवार अशोक वाघमारे हे बिनविरोध निवडून आले नाही. मुरुड तालुका आणि मिठेखार भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. मिठेखार ग्रामपंचायतीत थेट सरपंच म्हणून बिनविरोध निवडून गेलेले सरपंच अशोक वाघमारे यांचा सत्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते आणि उपजिल्हा प्रमुख दिलीप भोईर उपस्थित होते. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मिठेखार ग्रामपंचायतीत भाजपने थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते. मुरुड तालुक्यात एकमेव भाजपची ग्रामपंचायत मिठेखार म्हणून ओळख तयार केली होती. येत्या 5 नोव्हेंबरला मिठेखार ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या मिठेखार ग्रामपंचायतीत शिवसेनेकडून मिठेखार गावकीच्या 6 जागा देण्यात आल्या आहेत. पनवेल तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्याअंतर्गत नावे ग्रामपंचायतीमधील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस प्रणित उत्कर्ष ग्रामविकास मंडळ नावे नावे खाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीमध्ये थेट सरपंचपदासाठी वीरेंद्र पाटील तर सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक 1 मधून शैलेश पाटील, जॉर्ज मिनिजायस, अक्षदा भोईर, प्रभाग क्रमांक 2 मधून राजेश म्हात्रे, रंजना पाटील, सुनीता भोईर, प्रभाग क्रमांक 3 मधून सविता ठाकूर, जागृती भोईर, प्रभाग क्रमांक 4 मधून सागर ठाकूर, नरेश मोकल, ललिता ठाकूर उभे आहेत. त्यांच्या प्रचारासाठी नावे परिसरात रविवारी प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांपर्यंत पोहोचून उत्कर्ष ग्रामविकास मंडळ नावे नावे खाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.